हरिद्वार कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांनी केले पवित्र नदीत शाही स्नान। भारतात जे चार महाकुंभ होतात त्यापैकी उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे सन 2021 मध्ये फेब्रुवारीपासून भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय इव्हेंट म्हणजे महाकुंभ मेळा होय। पहिले शाही स्नान शैव आखाड्याचे साधू महंत यांच्या सात नागासन्यासी आखाड्यांपैकी पहिल्या शाही स्थानकात सहभाग नोंदवला। यावेळी पहिल्या शाही स्नानाचा मान श्रीपंच दशनाम जुना आखाडा तथा भैरव आखाड्याच्या साधू महंतांना त्र्यंबकेश्वर मधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। पारंपरिकरित्या शाही स्नान केले। त्यांच्या समवेत आवाहन व अग्नि आखाड्यांच्या साधू महंतांची शाही स्नानात भाग घेतला। त्यानंतर निरंजनी व आनंद आखाड्याच्या साधू महंतांनी शाही स्नान केले। त्यांच्यानंतर महानिर्वाण व अटल आखाड्याच्या साधू महंतांनी शाही स्नान केले आणि शेवटी उदासीन व निर्मल यांनी त्यांचे वेळेप्रमाणे शाही स्नान केले। शाही स्नानासाठी प्रत्येक आखाड्यांच्या मुख्यालयापासून ते हरिकी पौडी पर्यंत प्रत्येक आखाड्यांच्या शाही मिरवणुका हरिद्वारच्या विस्तीर्ण रस्त्यावरून जाताना हत्ती घोडे उंट मिरवणूक रथ वजा शोभारत यावर आखाड्यांच्या साधू महंत आखाडा पीठाधीश्वर महामंडलेश्वर आदी साधू विराजमान झाले होते। मिरवणूक मार्गावर साधू संत लाठ्या काठ्या दांडपट्टा ढोलताशा पँड पथकांच्या तालावर फिरवत होते। या मिरवणुकीत जुना आखाड्याचे संरक्षक महंत हरिगिरी महाराज जुना आखाडा पीठाधीश्वर महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद गिरीजी महाराज सभापती प्रेमगिरीजी महाराज त्र्यंबकेश्वरचे विष्णुगिरीजी सहजानंद गिरीजी आनंद आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य बालकानंद गिरीजी महंत शंकरानंद सरस्वती सचिव गणेशानंद सरस्वती गिरिजानंद सरस्वती अग्नि आखाड्याचे महंत अभयानंद ब्रह्मचारी अटल आखाड्याचे महंत उदयगिरीजी महाराज आदी साधूसंत मिरवणुकीत सहभागी झाले होते। हरिद्वारच्या उर्वरित तिन्ही शाही स्नानात वैष्णव साधू महंत दुसऱ्या शाही पर्वणीच्या वेळी सहभागी होतील। वैष्णव बैरागी आखाड्याच्या शाही स्नानात सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर नाणेज येथील नरेंद्राचार्य महाराज त्र्यंबकेश्वरचे रघुनाथ महाराज तथा फरशीवाले बाबा नाशिकचे भक्तिचरणदास महाराज सहभागी होणार आहेत।